तर लखन भाई या हत्या प्रकरणात आता प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलाय. शर्मांना 3 आठवड्यात शरणागती पत्करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आल्याचं सध्या समजतंय. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. लखन भैया हत्या प्रकरणात आता प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आलाय आणि मुंबई उच्च न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतलाय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. तर निखिल, महत्वाची बातमी आपण पाहतोय. लखन भैया हत्या प्रकरणात आता प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आल्याचं सध्या समजतंय. नक्कीच गौरी, लखन भैया एन्काउंटर प्रकरणात खूप मोठा निर्णय या ठिकाणी उच्च न्यायालयाकडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. लखन भैया हे प्रकरण 2006 रोजी हे झालेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी आहे ती महत्वाची बातमी म्हणजे प्रदीप शर्मा यांना जे आता दोषी आहेत ते ठरवण्यात आलेलं आहे. आणि या संपूर्णपणे प्रकरणातील 21 एकूण आरोपी होते आणि या 21 आरोपींमधील प्रदीप शर्मा यांना आता जे मुख्य आरोपी होती त्यांना देखील दोषी ठरत असताना 8 जणांना यामध्ये जी निर्दोष मुक्तता आहे ती करण्यात आलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं ते म्हणजे प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयाकडून याआधी आहे ते निर्दोष मुक्तता दिलेली होती. परंतु आता उच्च न्यायालयाने ही जी सजा आहे ती सुनावलेली आहे. जन्मठेपेची ही संपूर्णपणे सजा आहे ती 8 जणांना सोडून बाकी जे आरोपी आहेत त्यांना ही सजा सुनावलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये आहे ते लखन भैया यांच्या भावाने ही संपूर्णपणे अपील केलेली होती आणि या अपीलच्या नंतर ही संपूर्णपणे सुनावणी आहे ती पार पडली. गेले अनेक वर्ष ही सुनावणी पार पडत असताना याच्यावरती वेगवेगळ्या युक्तिवाद देखील झाले आणि याच युक्तिवादाच्या अंती आज जो निकाल वाचन होता या निकाल वाचनामध्ये प्रदीप शर्मा हे मुख्य आरोपी होते. त्यांना आता या ठिकाणी जी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली होती ती मात्र आता या ठिकाणी प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच 8 जणांना या ठिकाणी आहे ते निर्दोष मुक्तता करून बाकीच्या जे संपूर्ण आरोपी होते त्यांना या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा आहे ती उच्च न्यायालयाने सुनावलेली आहे. गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.